अखेर 10 वर्षापासून पत्र्याच्या शेडमध्ये भरणाऱ्या बेलगाव येथील कोळपे वस्तीवरील विद्यार्थ्यांना शाळा इमारत मिळाली. बीड तालुक्यातील बेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत अंदाजे 150 आसपास लोकसंख्या ऊसतोड मजूर शेतकरी असलेल्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळेसाठी इमारत नव्हती. 10 वर्षापासून ग्रामस्थांनी उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरवली जात असे. मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह पावसाने शालेय मुलांचे हाल होत होते. यासंबंधी शाळेतील शिक्षक यांनी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर अखेर गेल्या वर्षी राजेंद्र मस्के यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 10 लाख रुपये दिल्यानंतर वस्तीवरील ग्रामस्थांनी 6 गुंठे जमीन दानपत्र करून दिल्यानंतर यावर्षी पत्र्याच्या शाळेतून नवीन इमारतीमध्ये शाळा भरण्यास सुरुवात झाली आहे आणि अखेर कोळपे वस्तीवरील मुलांचा इमारतीचा प्रश्न सुटला आहे. नीरा गर्जे शिक्षिका सन 2014 पासून बेलगाव येथील वस्ती शाळेवर मी आणि सहशिक्षिका चंद्रकला सिरसट कार्यरत असून सुरुवातीला पत्र्याच्या शेडमध्ये मुलांची सोय करण्यात आली होती. परंतु पावसाळ्यात मुलांचे जास्त हाल व्हायचे याविषयी लोकप्रतिनिधी गावचे सरपंच व शिक्षण विभागाला शाळेच्या अडचणीविषयी कळवण्यात आले होते. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी शासन दरबारी व प्रसिद्धी माध्यमातून मुलांच्या व्यथा मांडल्या. अखेर पत्र्याच्या शेडमधील मुलांना शाळा इमारत मिळाली आहे. ग्रामस्थांनी 6 गुंठे जमीन शाळेसाठी दान दिली. सुखदेव कोळपे उपसरपंच बेलगाव वस्तीवरील शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी वस्तीवरील कोंडिबा कोळपे, ईश्वर कोळपे, सुभाष कोळपे, ज्ञानोबा कोळपे यांनी एकत्रित 6 गुंठे जागा शाळेसाठी दान दिली आहे. त्यावर वर्षभरात नवीन इमारत बांधण्यात आली असून वस्ती शाळा शिक्षक नीरा गर्जे, तत्कालीन सरपंच अश्विन शेळके, विद्यमान सरपंच अशोक शेळके, उपसरपंच सुखदेव कोळपे व वस्तीवरील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र मस्के यांना वस्ती शाळेच्या इमारतीसाठी निधी मागितल्यानंतर गेल्या वर्षी राजेंद्र मस्के यांनी जिल्हा नियोजन आयोगाच्या निधीतून 10 लाख रुपये उपलब्ध करून दिले. बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत महादेव भारती महाराज यांच्या शुभ हस्ते राजेंद्र मस्के, मजूर फेडरेशनचे संचालक बद्रीनाथ जटाळ, डॉ गणेश ढवळे, विस्तार अधिकारी श्रीधर शेळके, सरपंच अशोक जाधव, उपसरपंच सुखदेव कोळपे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नवीन शाळा इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मी श्रीमती गर्जे नीराबाई बाबासाहेब, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगाव वस्ती या ठिकाणी 2014 पासून कार्यरत आहे. तरी इथं शाळेला बांधकाम नसल्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरवली जात होती आणि तिथं वारं किंवा ऊन पाऊस यापासून मुलांना त्रास होत होता. तरी पण आम्ही तिथं 9 ते 10 वर्ष आहे आम्ही तिथं शाळा भरवली. त्याच्यानंतर ग्रामस्थांनी इथं हे जागा देऊन इमारत नवीन इमारत उभारली आणि त्या ठिकाणी शाळा सुरू आहे. ज्योती कोळपे. आम्हाला पत्र्याच्या शाळेमुळं फार भीती वाटत होती, पावसा पाण्याची वाऱ्या कावदाळाची. आता नवीन शाळा झाल्याबद्दल आम्हाला काही काळजी वाटत नाही. सुखदेव कोळपे, उपसरपंच बेलगाव. तर आम्ही 4-5 लोकांच्या सहकार्याने म्हणजे ग्रामस्थांच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून ही शासनाकडे मागणी करून शाळेचं काम पूर्ण झालेलं आहे. किती जागा दिली शाळेला तुम्ही? 6 ते 7 गुंठे जागा दिलेली आहे. कोणी कोणी? हे सुभाष विठ्ठल कोळपे, कोंडिबा लक्ष्मण कोळपे, नंतर ईश्वर परमेश्वर कोळपे, ज्ञानोबा येडोबा कोळपे, या 4 लोकांची जमीन घेऊन शाळेचे बांधकाम पूर्ण केले. एबी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब मनेरे, बीड जिल्हा ब्युरो चीफ.